आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. कारण ही जी आहे ना ही एक बॅग आहे. ओके, त्याला म्हणतात प्लास्टिकची पिशवी. दादा इकडे अजून एक टाकून येतो येतो येते येत पकड असेल त्याच्या सेफ्टीला पकड. ऐका दादा, मी सांगतोय त्या पद्धतीने करायचं. हे उघडायचं आणि असं जवळ घ्यायचं आणि फुंकर मारायचं. एकदम जवळ घे असे आणि फुंकर मला श्वास घे. फुंकर मार, जोरात फुंकर मारायचा. हा ओके, आता आपण काय करूया, पहिल्या वेळेला हा श्वास घे आणि श्वास घेतल्यानंतर हा एका श्वासामध्ये किती लिटर हवा घेतोय आणि सोडतोय आपल्याला काय. बर, सगळेजण श्वास घेताय. घ्या श्वास, सोडा, घ्या, सोडा, अरे घ्या. बस सोड. ऐका, आपण याच लिटर मध्ये मोजूया. राजू सर एक हे द्या बाटली आम्हाला, आपण लिटर मध्ये बघूया किती लिटर ह्या दादानं एका श्वासामध्ये हवा घेतलेली ते आपल्याला कळेल. हरकली की हे आपण काय समजा एक एक लिटरच, म्हणजे एक लिटरच्या आकाराचं आहे एक लिटर आणि हे दोन लिटर. हा ठीक, अर्धा अर्धा म्हटलं तरी एक लिटर, दीड लिटर पर्यंत ही हवाने एका श्वासात घेतली. ओके, सगळ्यांना मान्य दादा. आता सगळी हवा काढून टाकणार आहे. दादू ये रे, आता दुसरे तिकडे. आता काय करायचं, आधी काय केलास तू, श्वास घेतलास आणि जवळून फुंकर मार. आता श्वास तुम्ही सगळे घ्यायचा आणि जो लांबन फुंकर मारा सगळ्यांची हवा याच्यात जाते का बघूया. 1 2 3. अरे थांब थांब थांब, तुम्ही सगळेजण जोरात श्वास घेत नाही रे. श्वास घ्या, सगळ्यांची हवा याच्यात घालवणार आहे आपण. दादू 1 2 3. ऐका सोडा दादा, फुड रे तू सोडा. आता बघा मी किती लिटर हवा घेतला. अरे तम्मू, एवढी हवा घेतो, किती लिटर हवा घेतली ना. एवढी हवा कशी गेली आतमध्ये, उत्तर सांगायचं आहे. हा, एवढी हवा कशी गेली याच्यात. दादाला तसंच वाटलंय बघा, सगळ्यांची हवा यात गेल्या म्हणजे कस झाला असेल. वाऱ्यापुढ्यामुळे राजेशला माहित द्याव ते दादाला. बरोबर उत्तर देते का बघा. आपण फुकताना जे आजूबाजूची हवा असते की नाही ती पण आपल्या फुग्या संगत त्यात जात्या आणि त्याच्यात जास्त होऊन फुटते. व्हेरी गुड. 1 2 3. दादानो, ह्या दादानं बरोबर सांगितलं. हे ना हे इयत्ता 6वीच्या धडा क्रमांक 3 मध्ये बर्नौलीज नावाचं तत्व आहे. काय काय बर्नौलीज तत्व नाही आहे म्हणतात बघा, 6वीच्या पुस्तकात जाऊन उघडा. तर काय सांगतो बर्नौली, बघा जेव्हा मी असं फुंकर मारतोय तेव्हा एका इथं इथली हवा सगळी आतमध्ये गेली बरोबर. मग इथली हवा कमी झाली, गेल्यानंतर इथं कमी दाबाचा पट्टा तयार होतो कारण का इथली हवा आतमध्ये गेली. मग बाजूची हवा काय करायला लागली, जिथं कमी दाबाचा पट्टा आहे तिथं जायचा प्रयत्न करायला लागली. मग इकडची इकडची हवा आली आणि पूर्ण याच्यामध्ये आतमध्ये गेली. हे बर्नौलीचं तत्व आहे, बर्नौलीज प्रिन्सिपल असं म्हणतो. ओके, म्हणजे जेवढा तुमचा हवेचा स्पीड वाढवाल तेव्हा तिथं लो प्रेशर क्रिएट होतं आणि आजूबाजूची हवा काय करते आतमध्ये जाते. आणि ह्याच तत्वावर विमानं चालतात, ह्याच तत्वावर पक्षी उडतात. बघा पक्षी उडायला लागलेत, त्यांचा आकार कसा असतो बघा. हवा काय जाणार आजूबाजूला जाणार, मध्ये लो पट्टा तयार होणार आणि दुसरी हवा काय करणार त्याला उचलून धरणार. त्याच तत्वावर काय जातो तो,
बाकीची सगळी ही तत्व सांगतो.